मुझे अपना खुद का बच्चा अपना माँ बनने की खुद फीलिंग चाहिए थी, इसलिए हम लोगों ने डिसीजन लिया। मातृभावना ही निसर्गानं केवळ स्त्रीला दिलेली देणगी, मीनाक्षीच्या ठाई असलेल्या त्याच भावनेनं वैद्यकीय तंत्रज्ञानाला संधी दिली आणि तिला मातृत्व दिलं। 18 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी गर्भाशय प्रत्यारोपणानंतर झालेल्या आशियातल्या पहिल्या बाळाला मीनाक्षीनं पुण्यात जन्म दिला। ती इतकी स्ट्रॉंग विल्ड होती, तिची आई इतकी स्ट्रॉंग विल्ड होती, काही झालं तरी मूल माझ्या पोटात पाहिजे, मला सरोगसी नको। सो दॅट्स वॉट आम्हाला कॉन्फिडन्स देण्यामध्ये, आमचा आत्मविश्वास वाढवण्यामध्ये हा सगळ्यात मोठा भाग होता आणि त्यांनी तो केला। बडोद्याच्या मीनाक्षी वालन यांचं 9 वर्षापूर्वी लग्न झालं, पण अकार्यक्षम गर्भाशयामुळं अनेकदा नैसर्गिक गर्भपात झाला आणि एका अपत्याचा जन्मापूर्वीच मृत्यूही झाला। मीनाक्षी आणि त्यांचे पती हितेश त्यांना सरोगसी नको होती, स्वतःच्या अपत्याला त्यांना जन्म द्यायचा होता। जेव्हा ते डॉक्टर पुणतांबेकरांना भेटले तेव्हा गर्भाशय प्रत्यारोपणाबद्दल त्यांना समजलं, पण आई बहीण किंवा मावशीच मीनाक्षीला स्वतःचं गर्भाशय देऊ शकत होत्या। मम्मी कोई पूछा पहले, मम्मीने बोला की मेरा अच्छा आहे तो दुसरं को क्या पूछने का, मम्मीने खुद ही सामने से बोला की मी तयार हूं। आशियामध्ये यापूर्वी गर्भाशय प्रत्यारोपणानंतर अपत्य प्राप्ती झाली नव्हती। 2001 साली प्रयत्न सुरू झाल्यावर स्वीडन आणि अमेरिकेमध्ये डॉक्टर्सना यश आलं होतं। 18 मे 2018ला गर्भाशयाचं प्रत्यारोपण झाल्यावर टेस्ट्यूब बेबीसाठी करतात तसं पालकांच्या बीजांपासून शरीराबाहेर विकसित केलेला गर्भ मीनाक्षीच्या गर्भाशयात सोडला गेला। 32 आठवड्यांनंतर सिझेरियन सेक्शनद्वारा मुदतपूर्व प्रसूती घडवून आणली गेली आणि मग मीनाक्षी एका सुदृढ मुलीच्या आई झाल्या। स्वतःच्या आईच्या ज्या गर्भाशयातून मीनाक्षीचा जन्म झाला होता त्याच गर्भाशयातून त्यांच्या मुलीचाही जन्म झाला। कुछ अलग ही महसूस हो गया था क्योंकि कितने टाइम के बाद हमको ये मौका मिला था और ये दिन भी कितने टाइम के बाद आया था। केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गर्भाशय नसणं वा असून ते अकार्यक्षम असणं हा मोठा वैद्यकीय प्रश्न आहे। सरोगसी विल गिव्ह यू बायोलॉजिकल चाइल्ड अँड लीगल चाइल्ड, लीगली पण तुमचं बायोलॉजिकली पण तुमचं। ॲडॉप्शन केलं तर लीगल चाइल्ड मिळेल तुम्हाला की लॉने तुम्हाला मूल केलं, मग गर्भाशयाच्या प्रत्यारोपणामुळे तुम्हाला बायोलॉजिकल स्वतःचंच मूल, नंतर जेनेटिक लीगल आणि आमच्या भाषेत जेस्टेशनल, जेस्टेशनल म्हणजे बाईला प्रसूतीचा प्रेग्नन्सीचा आनंद हे आपल्या पोटात प्रसूतीवर होत आहे असं आहे। मीनाक्षीची इच्छा जरी पूर्ण झाली असली तरी सर्वांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचायला अजून वेळ लागेल। स्वस्तात हे प्रत्यारोपण उपलब्ध होणं, आई बहीण किंवा मावशी शिवाय अतिरिक्त डोनर्सना परवानगी मिळणं किंवा गर्भाशयाची बँक करता येईल का, हे आणि असे अनेक वैद्यकशास्त्राच्या आणि कायद्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणं आवश्यक आहे, पण वंध्यत्वाच्या समस्येवर असंख्य प्रयत्न केल्यावर आणि वाट पाहिल्यावर हा उपाय आत्ता सापडला आहे। मयुरेश कोडनूर, BBC।